नगर परिषद कार्यालय समोर जे उपासनाला बसले काय म्हणून बसले आणि कशा करता बसले? विषय असा आहे, 2018-19 साली नगरपालिकेनं जो बेघरांचा सर्वे केला त्या सर्वेमध्ये माडाच्या योजनेअंतर्गत आणि केंद्र सरकारने राज्य सरकारच्या अर्थसहाय्यातून 120 घरं मंजूर झाली, परंतु त्या लोकांना हे सांगितलंच गेलं नाही की 1 लाख रुपये राज्य सरकार, 1 लाख रुपये केंद्र सरकार आणि उरलेली रक्कम ही त्या लाभार्थ्यांनी टाकायची आहे। तो लाभार्थी वाट पाहत बसला की मला उरलेली रक्कम कधी मिळेल। इथं आल्यानंतर ज्यावेळा मी आपल्या नगरपालिकेचे सीईओ श्रीयुत कदम यांच्याशी चर्चा केली तेव्हा माझ्या गोष्ट लक्षात आली की राज्य सरकारकडनं आलेली रक्कम त्यांनी दिलेली आहे, केंद्र सरकारकडनं जेवढा हप्ता की जेवढी रक्कम वसूल झाली आपल्याला मिळाली होती ती त्या लोकांच्याकडे टाकली आहे आणि उर्वरित रक्कम मिळवण्यासाठी ते खासदारांच्या माध्यमातून आणि आत्ताच्या मंत्री भारती पवारांच्या माध्यमातून ते प्रयत्न करतात, परंतु ती रक्कम काय उपलब्ध झालेली नाही आहे। आणि लाभार्थ्याचं म्हणणं असं आहे की जर माझ्याकडे पैसे असते तर मी स्वतः घर बांधलं नसतं का? खऱ्या अर्थानं मागच्या काळामध्ये तत्कालीन नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी या लाभार्थ्यांना स्पष्टप्रमाणे सूचना देणं गरजेचं होतं की याच्यापेक्षा याच्यामध्ये निम्म्यापेक्षा जास्त रक्कम तुम्हाला तुमची स्वगुंतवणूक करावी लागणार आहे। ते न सांगितल्यामुळे मोठा गोंधळ या योजनेमध्ये दिसतोय, बौद्धिक गोंधळ। याच्यामध्ये काही अपहार वगैरे असं म्हणता येणार नाही, हा जो गोंधळ शब्दाचा गोंधळ आहे आणि याच्यामध्ये नगरपालिकेची देखील चूक आहे। नगरपालिकेनं यांना बांधकामाची परवानगी दिली, बरोबर आहे, दिली पाहिजे, परंतु नगरपालिकेनं त्यांना तुझ्यासाठी घरकुल आम्ही मंजूर केलं, एवढी रक्कम राज्य सरकार, एवढी रक्कम केंद्र सरकार आणि उर्वरित रक्कम तुला खर्च करायची आहे, अशा पद्धतीचं पत्र नगरपालिकेनं देणं गरजेचं होतं, परंतु ते दिलं गेलेलं नाहीये। आणि त्यामुळे घरकुल ज्यांना मंजूर झालं त्यांच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण झाला होता। मला वाटतं सीओंच्या आत्ताच्या सांगण्यावरनं त्यांच्या मनातला संभ्रम कदाचित थोडाफार कमी झाला असण्याची शक्यता आहे, परंतु त्यांचं म्हणणं देखील बरोबर आहे की जर आमच्याकडे आडीसारी